स्थापन झालेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा प्रवाह अडलाय कुठे हा प्रश्न उपस्थित होत असताना भाजपची गटनेतेपदाची निवड तर नेत्यांची दिल्लीवारी भेटीगाठी तर सुरूच आहेत, पण अजूनही सत्तेचा संसार थाटण्याच्या दृष्टीने ठोस हालचाली नसल्यानं जनसामान्यांची पारावरची चर्चा वाढायला लागली. ती वाढणारच साहजिक आहे. थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावरती जाऊन भेट घेतली. ही भेट दोघांमध्येही 50 मिनिटं चर्चा चालली. या भेटीत नेमकं काय घडलं हे तर जाणून घ्यायलाच पाहिजे सगळ्यांना. त्याबद्दल मोठी उत्सुकता, अनेक प्रश्न आहे. पण मुख्यमंत्री भाजपचाच हे घटक पक्षांनी मान्य केल्यानंतर आता ठराविक खात्यांचा आग्रह सत्ता स्थापनेत आडवा आलाय का? चला बड्या मुद्द्यात काही प्रश्न मी उपस्थित करतोय, ते प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया ते प्रश्न नेमके काय. तर पहिला मुद्दा आहे की 5 दिवस एकनाथ शिंदे कोणाला का भेटले नाहीत, ते आजच का भेटले म्हणजे ते भेटलेले पण 5 दिवस का भेटले नाही. दुसरा प्रश्न आहे की शुक्रवारपासून महायुतीची बैठक लांबणीवर का, अजूनही त्या दृष्टीनं या 5 दिवसात हालचाली का झाल्या नाही. पुढे पाहूया शपथविधी 1 दिवसावर पण चर्चा का नाही, हा देखील जनतेच्या मनातला प्रश्न आहे, तो आम्ही उपस्थित करतोय. पुढला मुद्दा आहे की एकनाथ शिंदे अर्थमंत्री पदावरती किंवा अर्थमंत्रालयावर अडून आहेत का आणि दादाही त्या मुद्द्यावर ठाम आहेत का, म्हणून पुढे काही होत नाहीये का. आणि शेवटचा मुद्दा, शिंदेंना सन्मानानं वागवण्याची का होते मागणी, तसा सन्मान त्यांना महायुतीत मिळत नाहीये का म्हणून ही चर्चा होताना दिसते का, किंवा नेते वारंवार त्याबद्दल बोलताना दिसत आहेत का. चला आज चर्चा करणार आहोत आणि याच विषयी बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे जे ते नेहमीप्रमाणे आज बडे मुद्द्यामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ, आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे. सगळ्या सुरुवातीला राजू वाघमारे यांच्याकडे मी जातोय. अर्थात राजू वाघमारेजी, पुन्हा तोच मुद्दा नेमका अडलाय कुठे, पण यामध्ये आता असं कळतंय की अर्थ खातं आणि गृह खात्याच्या विषयाला घेऊन आपला गट आग्रही आहे, त्यामुळे चर्चा पुढे सरकत नाहीये, हे खरं आहे का? हे अजिबात खरं नाहीये. तुम्ही आमचं एकही वाक्य दाखवा की ज्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घ्या किंवा आमच्या पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने ही मागणी केलेली आहे की आम्हाला गृह खातं मिळायला पाहिजे, आम्हाला अर्थ खातं मिळायला पाहिजे, अशी कोणतीही मागणी अधिकृत प्रवक्ता म्हणून मी केलेली नाही, मुख्य सहप्रवक्ता म्हणून ना कुठच्या नेत्यांनी केलेली आहे. संजय शिरसाट म्हणाले होते, राजूभाऊ संजय शिरसाट म्हणाले होते की जर यंदा आम्ही उपमुख्यमंत्री पद घेत असू तर गृह खाता आमच्याकडे यायला काहीच हरकत नाही. नाही नाही नाही, त्यांना प्रश्न विचारलेला की तुम्ही गृह खातं विचारताय का, त्यांनी उदाहरण दिलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अशा पद्धतीने झालेलं, काँग्रेसचा मुख्यमंत्री होता आणि गृह खातं एनसीपी कडे दिलं होतं, त्या धर्तीवर आम्हाला मिळायला काही हरकत नाही. पण आम्ही मागणी केलेली नाहीये, हे सगळं मीडियामधलं आहे, हे प्रत्येकाचे विचार आणि कल्पना शक्तीचा विस्तार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय आणि तो मीडियाने करायला पाहिजे या मताचा मी आहे. पण आमच्या अधिकृत भूमिका जी मी तुम्हाला सांगितली ती अधिकृत भूमिका अगदी स्पष्ट आहे की महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा आमचा पाठिंबा राहील, आम्ही त्याच्यासाठी समर्थन देतोय. त्याच्यामुळे जे मिळेल ते मान्य मिळेल ते मान्य म्हणजे आम्ही आमच्या मागण्या टाकल्यात. बर, पण आमच्या मागण्यांमध्ये कुठेच असं काही नाहीये की तुम्ही जी खाती बोलताय की ती खाती आम्ही मागितलीत का, हे सगळं जे बाहेर येतंय हे सगळं मीडियामधलं येतंय. पण म्हणजे गृह आणि अर्थ खातं नकोय शिंदे गटाला? अहो, हे सगळं मीडियामधलं आहे. बर, आमच्या पक्षाला कोणती खाती पाहिजेत याचा निर्णय आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब घेणार आहे आणि त्यांनी तसा तो निर्णय कोणती खाती काय खाती हा निर्णय त्यांनी वरिष्ठांना कळवलेला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचं काही अधिकार नाही. आमचे नेते जो निर्णय घेतील तो फायदा. राजूभाऊ पुढल्या मुद्द्यावरही येतो प्लीज, पण मला जायचंय आता अमोल मिटकरी यांच्याकडे. अमोल मिटकरीजी, सगळं काही व्यवस्थित आहे ना? कारण जनतेमध्ये मोठी चर्चा आहे की अर्थ खातं जे
ज्यावरती खरं तर दादा ठाम आहेत, दादांना ते हवं आहे, दादांचा इंटरेस्ट मुळात अर्थ खात्यावरती असतोच असतो. पण आता स्ट्राईक रेटचा मुद्दा देखील आपण आपल्या चर्चेतनं पुढे आणलेला आहे, नेमकं काय? पहिली गोष्ट, आज सुरुवातीला मी सांगतो, मार्केटवाडीमध्ये ज्या पद्धतीचा स्टंट महाविकास आघाडीनं करण्याचा प्रयत्न केला तो हाणून पाडला गेला, त्याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदन करतो. नंबर एक, तुम्ही जे पाच प्रश्न विचारले, पाच दिवस मुख्यमंत्री का भेटले नाहीत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं मला काही बोलायचं आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री सुद्धा माणूस असतो ना, त्यांना संवेदना असतात, थ्रोट इन्फेक्शन असेल, फिवर असेल, या गोष्टीत संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत, काँग्रेसची लोक ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतले लोक बोलतायत, हे मला असं वाटते नैतिकतेला आणि माणुसकीला धरून नाही. महायुतीची बैठक का लांबली असा सुद्धा प्रश्न तुम्ही यांना विचारलाय, दर्शकांना, प्रेक्षकांना तुमच्या. महायुतीची बैठक लांबण्यामागची कारणं वेगळी वेगळी आहेत. मुख्यमंत्री महोदयांची तब्येत बरोबर नाही, आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मागेपुढे बैठक झाली. आता उद्या निर्मला सीतारामन भाजपच्या वरिष्ठ नेते त्या ठिकाणी येत आहेत, ते गटनेता त्या ठिकाणी जाहीर करतील, त्यानंतर ती बैठक पार पडेल. शपथविधीची चर्चा, सीएम आणि अर्थ खातं आणि शिंदेना सन्मानाची मागणी, हे तुमचे तीन प्रश्न होते. एक लक्षात घ्या, महायुती ही भक्कम आहे, महायुती ही अभेद्य आहे. आपल्याकडे विशालजी धौतीय चूर्णाची एक जाहिरात येत होती, त्याच्यामध्ये मळमळतय मी, जळजळतय मी अशा प्रकारे म्हटलं जात होतं. तर असा धौतीयुग चूर्ण मला असं वाटतं काँग्रेसच्या लोकांना दिला पाहिजे, की त्यांच्या पोटाचा पोटशूळ वेगळा आहे आणि ते बोलतात वेगळे. आमची महायुती अभेद्य आहे, आम्ही कुठल्याही खात्याची मागणी केली नाही. जे काही खाते आम्हाला हवे असतील ते आमचे वरिष्ठ नेते वरिष्ठ स्तरावर त्या पद्धतीची मागणी करतायत, आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये, महायुती ज्या पद्धतीने एकत्र लढली, महायुतीला एकत्र मॅन्डेट मिळाला, महायुती एकत्र पुढे जाईल. त्यामुळे अर्थ खात्यावर दादा नाराज आहेत का, गृह खात्यावर मुख्यमंत्री नाराज आहेत का, त्या चर्चेला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. ह्या चर्चा फक्त आणि फक्त सोशल मीडियावर काही दिवस काही तासात. एवढं निश्चित आहे की दादांना काहीतरी निश्चित कमिटमेंट मिळालेली आहे, म्हणून दादा निर्धास्त आहेत, ते बिंदास दिल्लीत जाऊन बसलेले आहेत. तसं या सगळ्या बैठकीत तेही कुठे शिंदेंना भेटण्यासाठी म्हणून गेलेले नाहीयेत. दिल्लीला जाण्याची कारण वेगळी आहे, त्यांचं कौटुंबिक कारण दिल्लीला जाण्याचं आहे. आणि दिल्लीला काल तुम्ही बघा, एवढं तर उपमुख्यमंत्र्यांना माहित असताना की ज्यांना त्यांना भेटायला जायचं होतं ते स्वतः चंदीगडला होते. मग तुम्ही परत बातमी दाखवली की टायमिंग चुकलं, म्हणजे आता काय केलं पाहिजे. दिल्लीला आता स्वतः याचं अधिवेशन सुरू आहे, संसदीय अधिवेशन सुरू आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी राज्यसभेच्या खासदार आहेत, त्यामुळे कौटुंबिक काही गोष्टी असतील, पक्षांतर्गत गोष्टी नव्हत्याच मुळात. जर अमित शहाजींची भेट झाली असती, ती ठरवून घेतली असती आणि त्यांनी काही भेट नाकारली, अशातलं होत नाही. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. राहिला अर्थ खात्याचा प्रश्न, जो तुम्ही महत्वाचा प्रश्न म्हणताय. बर, अहो, दहा वेळा राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. राज्याला एक आर्थिक शिस्त यावी याकरता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली असेल आणि किंवा शिवसेना मागत असेल, भाजप मागत असेल, गैर काय त्याच्यामध्ये मला सांगा ना. मला जर तुम्ही प्रश्न विचारला राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता म्हणून, तर मला वाटतं महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आली पाहिजे. पण अर्थातच तो निर्णय वर होतो, वाटून चाललाच नाही. त्याच्यामुळे आमच्या मित्र पक्षाला, विशेषतः महाविकास आघाडीला धौती योग चूर्णाची आवश्यकता आहे. ते मी लवकर पाठवतो अतुल लोंढे साहेबांकडे, त्याची काळजी करू नका. मात्र ह्या सध्या वावळ्या आहेत. पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी त्यांचा वैदर्भीय टोला तुमच्याकडे सरकून दिलेला आहे. प्रश्नच येत नाही, आम्ही तर काही बोललोच नाही आहे. मळमळ होते, जळजळ होते, धौती योग जो आहे तो तरेगावाला पाठवला असता तर बरं झालं असतं. थ्रोट इन्फेक्शन झालं नसतं, सर्दी झाली नसती, खोकला झाला नसता, पुन्हा ऍडमिट नसतं व्हावं लागलं, आहे की नाही. दिल्लीला मग कौटुंबिकारणासाठी दादा पहिल्यांदाच दिल्लीला गेले, तेही याच्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या सगळ्या धामधुमीमध्ये. तर हे धावती युग चूर्ण कोण कोणाला देत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहिती आहे. कुणाचं जळजळते, कुणाचं मळमळ होते, कुणाचे सिनेमे जलन जे आहे ती महाराष्ट्राची जनता चांगली पाहते आहे आणि महाराष्ट्राचं चांगलं एंटरटेनमेंट होत आहे. इथे जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं आणि 26 तारखेनंतर जर गव्हर्नमेंट फॉर्म झालं नसतं, मी मदत बोललो नाही अमोलजी, मी बोललो नाही मदत, मी असं काहीच म्हटलं नाही. ती माझ्या, अरे तुझी येड्या, तुझी बायको पण तो घेऊन चालला ना, ते भाषण सांगू का? तुम्ही माझे लहान बंधू आहे, मी असे व्यक्तिगत टीका करत नाही. तुम्ही व्यक्तिगत टीका करून राहिले आणि व्यक्तिगत बोलून राहिले. मी व्यक्तिगत बोललो नाही अमोल अजून, नाही तर मला तुमचं ते भाषण अजूनही आठवतं. मला अजूनही तुमचं भाषण आठवतं, ते सव्वा रुपयेवालं भाषण अजूनही आठवतं. 25 रुपयाचं भाषण मला अजूनही आठवतं आणि तुम्ही तिथे मांडीवर जाऊन बसले असं व्यक्तिगत बोललो नाही आम्ही. तुम्ही जे काही आतापर्यंत बोललेले आहात ते सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे. पण मी मुद्द्यावर बोलत असताना तुम्ही व्यक्तिगत झाले म्हणून मला मुद्दा सांगितलं. कबुलाजी आहे ते
मी तर मुद्द्यावर होतो ना अमोल मिटकरी, तुमचं काम होतं व्यक्तिगत बोलत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना थांबवायला पाहिजे नव्हतं. मग मी व्यक्तिगत बोलत त्यांना आता भीती वाटायला लागली. अतुलजी सव्वा रुपयाची गोष्ट आठवली तर त्यांना वाईट वाटायला लागलं. जनतेच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे अमोल मिटकरी, असं आहे की मार्केटवाडीमध्ये जर यांना असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीनी षडयंत्र रचलं तर त्यांचं म्हणणं असं होईल की पूर्ण मार्केटवाडीची जनता जी आहे ती बीजेपीच्या विरोधात असताना त्यांना मतं पडली हे अमोल मिटकरींनी स्वतः आता मान्य केलेलं आहे आणि ते स्पष्टपणे पुढे आलेलं आहे. आता हे तर स्पष्ट झालं की मार्केटवाड्याच्या ग्रामपंचायतीनी तिथल्या लोकांनी ठराव केला, तिथल्या लोकांनी सगळं केलं, म्हणजे लोक आमच्या बाजूने होते यांनी मतं चोरलेली आहे हे अमोलच्या बोलण्यावरून जे आहे ते स्पष्टपणे पुढे येत आहे. दुसरी गोष्ट, 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत होती. हे महाविकास आघाडीला जर हाच उशीर लागला असता तर 26 च्या रात्री 12 वाजता इथे जो आहे तो प्रेसिडेन्शियल रूल लागला असता, 356 गव्हर्नर रूल लागला असता. पण ते तसं झालेलं नाही आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची तोडफोड होत असताना माझा मित्र जो वैचारिक आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो, त्याच्यासमोर रयतेला चिरडलं जात आहे आणि तो म्हणतो की फार छान काम केलं प्रशासनाने, लख लाभ बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तू होऊ शकत नाही अमोल मिटकरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. हे सत्ताजीवी लोकांसोबत जाऊन बदलला माझा लहान भाऊ, हे आज स्पष्ट झालेलं आहे. मला वाटलं होतं की निदान म्हणेल की लोकांचा मॅन्डेट दाबू नये, जनतेला पिळू नये, जनतेला जाणून घ्यायचं महायुतीची सत्ता स्थापनेची जी प्रक्रिया नेमकी ती कुठे आणली आहे या विषयाला घेऊन आपण बोलू. मुद्द्यावर बोला, माझ्यावर अमोलजी मला खाल असं होणार नाही. दोघांनी आपण आपण थांबूया, मला विनोद वाघ यांना वेळ द्यायचा. विनोद वाघ यांना काय पाहिजे, यांना होम पाहिजे, यांना पीडब्ल्यूडी पाहिजे, जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. एकनाथ शिंदेना होम पाहिजे नाही, नेमकं आणलंय कुठं, पाटबंधारे पाहिजे नाही. तुम्ही एकटेच मला खाल असं चालणार नाही, बीजेपीने सगळ्यांसोबत वाटून मलाही खाल्ली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे, ती सरळ सरळ दिसते आहे. ऐका, मला इतरांना वेळ द्यायचा, थांबा तुम्ही थोडंसं, विनोद वाघ यांच्याकडे जातो. मला सांगतो विनोद वाघ यांना मी वेळ देतो, अजून मी त्यांना चर्चेत सहभागी करून घेतलेले नाही. विनोद वाघ, कुठे नेमकं अडलंय, सारं काही व्यवस्थित आहे का? अतिशय व्यवस्थित सगळं काही सुरू आहे, कसली अडचण नाही. या ठिकाणी आमच्या सहयोगी पक्षाच्या दोन्ही मित्र पक्षातल्या दोन्ही नेत्यांनी या प्रवक्त्यांनी सांगितलंय की आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही, कुठलाही वाद नाही. मी तर म्हणतो आमच्यापेक्षा जास्त काळजी विरोधकांना काँग्रेसवाल्यात का जास्त काळजी वाटते आमची, होईल ना सरकार स्थापन, एवढी काय घाई झाली तुम्हाला? याच्या अगोदरही पूर्वी बरेच दिवस लागले सरकार स्थापनेला, त्यामुळे तुम्ही आमची एवढी चिंता करू नका. अजून सरकार स्थापन होणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्यापेक्षा जास्त काळजी तुम्हालाच लागली. आमच्यामध्ये निवडणुका लढताना सुद्धा महायुती म्हणून, ऐका ना अतुलजी, महायुती म्हणून आम्ही निवडणुका एकत्रितपणे अगदी चांगल्या पद्धतीने लढलो आणि आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नव्हता. निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, कुठलीही चढाओढ नाही, कुठल्याही पदासाठी नाही आणि कुठल्याही खात्यासाठी नाही. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी बिलकुल करू नका. 5 वर्ष तुम्हाला कुठलाही वाद आमच्यामध्ये दिसणार नाही आणि तुम्ही तसं स्वप्नही बघू नका, तुम्ही त्याची काळजी करू नका. एवढंच अतुलजी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अतुलजी बोला. माझा एक सिंपल प्रश्न आहे विनोदजी, विधानसभेची मुदत संपल्यानंतर सरकार स्थापन होत नाही म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक आहे. दोन प्रश्न याच्यामध्ये येतात की प्रेसिडेन्शियल रूल का लागला नाही, महाविकास आघाडी राहिली असती तर बीजेपीने 100% राष्ट्रपती राजवट लावली असती. एक दुसरं असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कोणतं संविधानिक असं पद आहे राज्यपालासारखं की त्यांनी स्वतः स्वेअरिंग इन सेरेमनी जे शपथ ग्रहण विधी जो आहे ते डिक्लेअर केलं, तुम्ही राज्यपालांकडे गेले नाही, तुम्ही अजून दावा ठोकला नाही, राज्यपालांनी तुम्हाला अजून आमंत्रित केलं नाही. ही संविधानिक प्रक्रिया कुठलीही न करता तुम्ही असंवैधानिक पद्धतीनं, संविधान आमच्यासाठी काही नाही आहे, संविधानाला आम्ही मोजत नाही, ह्या अशा पद्धतीची जे तुम्ही पोश्चरिंग करून राहिलेले आहे याच्यावर विरोधकांनी प्रश्न नाही उचलायचा? म्हणजे मग म्हणता तुम्ही खोटे नॅरेटिव्ह आहे. हा खरा नॅरेटिव्ह, ही खरी गोष्ट आहे की तुम्ही संविधानाला पायाखाली तुडवून राहिले आहे, संविधानाला पायाखाली तुडवून राहिलेले आहे. राज्यपाल सांगतो, राज्यपाल बोलवतो, राज्यपाल सांगतात, जनतेने देऊन तुम्हाला गव्हर्नमेंट ठरवू शकतं कुठे करायचं? 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, काहीच केलेलं नाही आहे, अजून काही घडामोडी घडत नाही आहेत. नाही नाही, त्यांनी आता संविधानाची तोडफोड कोण करताय ते आता सगळा महाराष्ट्र बघतोय. अहो मार्केटवाडीमध्ये आता जर लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर तुम्ही परत तिथं त्या ठिकाणी मतदान घेताय आणि तिथं पूर्ण गाव नाही घेते, तुमचे ठराविक काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडणूक घेतात. ऐका, मग आता तुम्ही संविधानाची तोडफोड तुम्ही नाही करत. एकदा ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाने निवडणूक घेतली त्यानंतर तुम्ही परत डबल तुमच्या मनमानी पद्धतीने निवडणूक घेता, ही संविधानाची तोडफोड नाही. आता कसं झालं अतुलजी, ऐका, तुमच्या पद्धतीने जर चाललं तर संविधान योग्य नाही, तुमच्या पद्धतीने जर चाललं, तुमच्या मनाने चाललं तर योग्य आणि जर तुमच्या इच्छेविरोधात झालं तर अयोग्य. आता तुम्ही हेच निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा निवडणूक आयोगाला दोष दिला,
संविधानानुसार ते चालत नाही असा आरोप तुम्ही केला. मला सांगा, लोकसभेच्या वेळेस आम्ही तो आरोप केला का तुमच्यावर? आम्ही परत काही गाव आपला मुद्दा लक्षात आला, थोडा पुढल्या मुद्द्याला मी आत घालतो. येतो ना अतुलजी, तुम्ही उत्तर द्या. मला त्या गावात आम्ही म्हटलं असतो की परत. राजू वाघमारेला प्रश्न विचारायचा. राजू वाघमारे ऐका ना, सन्मानाने वागवा, सन्मानाने वागवा असं वारंवार सेनेचे नेते बोलताना दिसतात माध्यमांसमोर. भाईंना म्हणजे अर्थात एकनाथ शिंदेना सन्मानाची वागणूक मिळत नाहीये का? सगळ्यात पहिलं की सन्मानाने वागवलं पाहिजे ही मागणी कार्यकर्ता नेत्याबद्दल करू शकतो. तुम्ही मला सांगा की आतापर्यंत मुख्यमंत्री पद आमच्याकडे होतं, आमच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आणि नेतृत्वावर महायुतीने हे निवडणुका लढल्या, हा सन्मान नाही का? मग आता कसला सन्मान? आम्हाला सन्मान आहेच आणि तो सन्मान याच्या पुढेही मिळेल, कारण आम्ही खऱ्या मनाने आणि खरं बोलून एकत्रपणे युती करतो. आम्ही बंद दाराआड काय चर्चा झाली त्याच्या खोट्या बातम्या देत नाही. आम्ही करंटा घेऊन दिल्लीला फिरत नाही, आम्हाला मुख्यमंत्री करा. आम्ही इलेक्शनच्या आधी कोण मुख्यमंत्री होणार काँग्रेस सारखं ते आपसात भांडत नाही. त्याच्यामुळे आम्ही सन्मानाने जगणारी माणसं आहोत आणि सन्मान आम्हाला मिळतोच सगळीकडे. अहो, जनतेने एवढा मोठा सन्मान दिला की महाराष्ट्राचा लाडका भाऊ ही पदवी जनतेने आणि आमच्या लाडक्या बहिणींनी दिली, ती या सगळ्यांपेक्षा कितीतरी सांगून जाते की जनतेच्या मनात आमच्या बद्दल किती सन्मान आहे. त्याच्यामुळे हे असं काही नाहीये. बर, हे सगळं मीडियाचं गौडबंगाल आहे. आणि राहिला प्रश्न विरोधकांचा, तर निवडणुकीतल्या यशामुळे पूर्ण ठार वेडे झालेले आहेत विरोधक. आपण काय बोलतोय संविधान? आता माझे मित्र अतुलजी म्हणतायत संविधान राष्ट्रपती राजवट लागली असती. अरे, भविष्यातल्या गोष्टी आहेत. आम्ही ज्या दिवशी संपलं त्या दिवशी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी सांगितलं काळजी वाहू सरकार म्हणून तुम्ही कारभार करा. हे घटनेत लिहिलेलं आहे, हे घटनेच्या काही विरोधात नाही आहे. त्याच्यामुळे कुठे संविधान आम्ही चुकवतो असा कुठे अतुलजी प्रश्नच येत नाही. तुम्ही भविष्यातलं तुमची मत काढणी ते उत्तर राष्ट्रपती राजवट लागली असते. अरे, कशी काय लागणार राजवट? 26 तारखेला विधानसभा जर राजीनामा देऊन राज्यपाल ऐका ना, ते उत्तर देत आहे आपल्या मुद्द्याला उत्तर देत आहे. बोला 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 अतुलजी बोला. अहो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही हे बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा विधानसभेचा कार्यकाल संपला की काळजीवाहू मुख्यमंत्री हा प्रकार राहत नाही. विधानसभेचा कार्यकाल संपला म्हणजे सगळं मंत्रिमंडळ संपलं, सगळं संपलं. राष्ट्रपती राजवट तेव्हा लागायला पाहिजे नव्हती किंवा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात होतं. नंबर एक, 164 to 174 आर्टिकल घटनेचे तुम्ही वाचून घ्या राजू, वाचून घ्या. तुम्ही तिकडे गेल्यावर कदाचित विसरले असाल. ऐका ना, मी आता बोलतोय ना, उत्तर देतोय ना, उत्तर देतोय मी घटनेच्या तरतुदीसोबत उत्तर देतोय. अहो ऐका ना, अहो ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अहो, विधानसभेची मर्यादा संपल्यानंतर कधीही गव्हर्नमेंट फॉर्मेशन झालेलं नाही राष्ट्रपती राजवटीशिवाय. ऐका आता तुम्ही राजू वाघमारे, ऐका आता. आणि दुसरी गोष्ट, अहो ऐका ना, हे काय हे काय आहे ते त्यांना बोलायला त्रास होतो खूप. राष्ट्रपती राजवट लावायची की नाही? राजू वाघमारे त्यांना बोलू द्या, अतुल लोंढेंना त्यांचा मुद्दा मांडायचा. अहो, राज्यपालांनी शिफारस करावी लागते. जर राज्यपालांना वाटतंय सगळं ऑल फेल आहे, सगळं व्यवस्थित आहे, म्हणून तर त्यांनी काळजी वाहू मुख्यमंत्री कारभार बघा म्हणून सांगितलं. आपण संविधानाचा वापर मला उत्तर घ्यायचं आहे का? राजूवांगमारे थोडं थोडं शांत, आपण थांबूया. असलं त्याच्यावर काय बोलणार आहे आता? राजूवांगमारे, 5 वर्षाचं बहुमत आम्हाला मिळालंय. तुम्ही आता आराम करा, कारण तुमच्याकडे विरोधात बोलण्यासारखे प्रवक्ते देखील थांबलेले. अमोल मिटकरी बोलायला, अमोल अतुल लोंढेंना पहिले बोलू द्या, मला अमोलजींकडे जायचंय. हा, अतुल लोंढे बोला.
असं आहे, यांनी संविधान व्यवस्थित वाचावं, राज्यपालाचे अधिकार, विधानसभेचा कार्यकाळ, राष्ट्रपती राजवट लागण्याच्या तरतुदी सगळ्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत. आणि राज्यपालांकडे जाऊन, तुमच्याकडे कितीही बहुमत असलं तरी राज्यपालाकडे जाऊन ते बहुमत सबमिट करावं लागतं. राज्यपाल तुम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवतात आणि मग त्याच्यानंतर स्वेअरिंग इन सेरेमनी तुम्हाला करता येतो. तसं करत नाही. ऐक ना राजू, राजू ऐक ना, कशाला आपलं हे करून घेतो. सगळे लोक बघतात आहे. आता विनोदजींना सांगतो मी, तुम्ही तर मनुस्मृती वाचता, तुम्हाला तुम्ही घटना वाचली नसेल, पण मी तुम्हाला घटना सांगतो. सरनामामध्ये, अरे ऐक ना राजू, अरे आजी राजू ऐक, आवाज जाईल नाही तर तुम्हाला आवाज देत आहेत. सरनामामध्ये शेवटला जे लाईन लिहिलेला आहे, अरे ऐका ना राजू, ओ राजू शेठ ऐका ना, कशाला गळा फाडता. हे पहा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीरपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करत आहो. या देशाचं संविधान लोकांनी स्वतःला दिलेलं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि आज त्यांनी सगळ्या गावांनी जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्ही प्रशासकीय, तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही संचारबंदी लावली. इथे झालं आहे की तुम्ही मॅन्डेट चोरलेलं आहे लोकांचं. आणि राजू जरा कॉन्स्टिट्यूशन वाचून घ्या, एकदा आर्टिकल 164 टू आर्टिकल 174 वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही कशा पद्धतीनं घटनेची पायमल्ली करणाऱ्या, घटनेला पायदळी तुडणाऱ्या लोकांसोबत जाऊन बसलेला आहात. जरा आंबेडकर साहेबांचे विचार वाचा किंवा आठवा. तुम्हाला आता आठवत नसेल तर मनस्मृतीच्या आहारी जाऊन या देशाची लोकशाही चव्हाट्यावर आणू नका. या देशाची लोकशाही संपली तर कोणी वाचणार नाही मनुस्मृतीवाले सोडून. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हे शिंदेसेना आणि अजितदादा पवारांची पार्टी ठेवतील का? जसं नितीश कुमारांना त्यांनी हलकं केलं, जसं आसाम गण परिषद संपवली, जसं अकाली दल संपवला, जसं AIADMK संपवला, तसा सगळ्या पद्धतीनं तुमचे पक्ष पण संपतील का? त्यामुळे त्याच्या अनुषंगानं बघा, नाही तर मनस्मृतीवाले पायदळी तुडवतील आणि तुम्ही बघत राहाल. खोटं बोलून हे असं होईल. त्यामुळे अरे जास्त जोरात बोलू नको राजू, माझा आवाज तुझ्यापेक्षा मोठा आहे. मी तुला सरनामा वाचून दाखवलेला आहे, मी घटनेचा सरनामा वाचून दाखवलेला आहे. घटनेचा आर्टिकल 164 ते आर्टिकल 174 तुम्ही वाचा. आणि हे तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा काय कसं काय काय कसं काय, अरे संविधानानं हा देश चालेल, हा काय मनस्मृतीने चालणार का देश? मला वाटतं म्हणून चालेल, मला वाटतं म्हणून चालेल. अमोल मिटकरी संविधानाप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. तुमच्या दोघांच्या सगळ्या चर्चेमध्ये अमोल मिटकरी संविधानाची आर्टिकल दोन्ही पासून वंचित करून तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये तो प्रयत्न जो आहे या तुमची ऐका ना, आपलं ऐकून घेतलं. अमोल मिटकरींना बोलायचं. हा अमोल मिटकरी, हा बोला. मला 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 बिलकुल अमोल मिटकरींनी 164 ते 174 सांगावं. हा आहे ना माझ्याकडं. तुम्ही फक्त एकटी घटनेचे अभ्यासक आहे ना, मी बाकी सगळे बोलत आहोत. नाही अहो, ज्या वेळेस तुम्ही आहात पण तुम्ही मनस्मृतीवाल्यांच्या मांडीवर बसल्यामुळे तुम्ही संविधान विसरले आहात. तुम्ही आहात अमोल, तुम्ही घटनेचे अभ्यासक आहात पण तुम्ही मनस्मृतीवाल्यांच्या मांडीवर बसल्यापासून संविधान विसरले आहात. मग माझा प्रश्न असा आहे, या चर्चेच्या अनुषंगानं ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असताना महाडच्या तळ्यावर ज्यावेळेस तुमच्या सत्तेतले एक मंत्री ज्यांचं नाव डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला, त्यावेळेस अतुल लोंढे साहेबांची काय प्रतिक्रिया होती? त्यावेळेस तुम्ही शांत का होता? एक तरी तुमची प्रतिक्रिया का आली नाही संविधानाच्या बाजूला? सांगा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच जाळला. बिलकुल, तुम्हाला सांगतो त्यावेळेस मनस्मृती जाळताना चुकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळला गेलेला होता. त्याच्या बाजूला मनस्मृती होती, जाळणं मनस्मृती होती. तुम्हाला ते समजलं नाही अमोल? जाळली मनस्मृती होती, पण तुम्ही मनस्मृतीवाल्यांच्या मांडीवर जाऊन बसले असल्यामुळे तुम्हाला मनस्मृती जाळली दिसली नाही. तुम्हाला मनस्मृती जाळली दिसली नाही. मनस्मृतीवाल्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले अमोल मिटकरी, अतुल लोंढे, पुन्हा आपण वेगळीकडे चाललोय. मनस्मृती जळलेली दिसली नाही. आपल्याला जायचंय सत्ता स्थापनेच्या गावाला, जे अजून होत नाही याबद्दल मोठे प्रश्न आहे. तुम्हाला आता दिसणार नाही कारण तुम्ही काळा चष्मा घातलाय मनस्मृतीचा. ऐका ना, ऐका अतुलजी, अतुलजी मम मम म्हणत तुझी अरे अड्या, तुझी बायको पण तो मागतोय, त्यांच्या मंडीवर जाऊन बसलेले आहेत. अमोल मिटकरी, मी पुढला मुद्दा घेतो. महायुतीत मंत्रिपदाच्या रेसवरनं घोडा हरलाय का? अजिबात नाही. बर, उत्तर त्याच. तुम्ही अजिबात नाही, मंत्रिपदाच्या रेसवरून कुठलंही घोडं अडलेलं नाही.
आणि आता जी चर्चा आहे ती चर्चा विषयाच्या अनुषंगाने चालली पाहिजे. माझी जुनी भाषण मी काय म्हटलं याच्यावर जर चर्चा घ्यायची असेल विशालजी, तर पडताप होईल थोडी होईल सर्वांना, त्या चर्चेतल्या जे लोक विरोधातले आहेत ना त्यांना पडताप होईल. बिलकुल ओपन चॅलेंज, उद्या तुला ओपन चॅलेंज, उद्या खाते वाटपाच्या विषयावर अमोलजी ऐका ना, मनुस्मृती वाल्यांच्या मांडीवर जाऊन बसणार आहे, संविधान वाल्यांशी जिंकू शकत नाही अमोल. ओपन चॅलेंज तुला, तुला ओपन चॅलेंज, ओपन चॅलेंज तुला, तुझे भाषण सोडून दे, तुला संविधान सांगतो मी, संविधान सांगतो आणि मनुस्मृती सांगतो. काय सांगतो तू, जे लोक संविधानाची संविधान पायाखाली तुळत असताना त्यांच्या बाजूने बोलत असताना काय तू संविधानाची बाजू घेणार आहे? मार्केटवाडीच्या लोकांना त्यांचा अधिकार दिला नाही तुम्ही? काय आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे ते पायाखाली तुळवून गेले? इक्वल इक्वल प्रोटेक्शन पुन्हा बरकटते. अमोल बिटकरीजी, अतुल लोंढेजी, मुद्द्यावर येऊ ते तुम्ही बघत आहे, ऐका ना, मुद्द्यावर येऊ ना आपण. आणि तुम्ही आम्हाला सांगतात बर, तुम्ही अमोलजी तुम्ही म्हणलात कुठलीच रस्ती खेच नाही, अमोलजी तुम्ही म्हणलात कुठली रस्ती खेच नाही. खाते वाटपाचा कुठला मुद्दा जर तुमच्या बाजूने अडतो किंवा तुम्ही जे खाते मागतायत त्याच्यावर जर सेना आग्रही असेल तुम्ही खुल्या दिलाने देऊन टाकाल का? ऐका, महायुतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा जनतेने दिलेला कौल आहे भारतीय जनता पार्टीला, दुसऱ्या क्रमांकाचा कौल आहे शिवसेनेला, तिसऱ्या क्रमांकाचा कौल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. अर्थात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र, आणि मागणी ठेवायला हरकत नाही ना की आम्हाला 10 खाती भेटली पाहिजे, 11 खाती भेटली पाहिजे, ही आमची मागणी आहे. शिवसेनेची शिवसेनेची मागणी आहे, म्हणून मागणी आणि ती मागणी वेगळा. कुठेतरी दादांना हे लक्षात आलंय की त्यांना हवी हवी असणारी जी खाती आहेत त्याच्यावरती शिवसेना आग्रही आहे, म्हणून दादा दिल्लीत जाऊन बसलेत का? दादा दिल्ली काय करतायत हा मोठा प्रश्न विचारला जातो. अरे हा तुमचा तर्क आहे विशालजी, एक लक्षात घ्या, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्या अनुषंगाने दादा गेलेत. आदरणीय सुनेत्रा वहिनी आता राज्यसभेच्या खासदार आहेत या हे सर्वांना माहित आहे, त्याच्यामुळे त्यांचा तो पारिवारिक दौरा आहे आणि त्याच्यामध्ये ते दौऱ्यात गेले असतील. त्याला मला एक कळत नाही, एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळेस उभे राहतात त्या अमित शहाजींच्या बाजूला त्यावेळेस तुम्हीच दाखवता बॉडी लँग्वेज मध्ये नाराजीच असून, आता दुसरीकडे तब्येत खराब झाली तर 5 दिवसापासून ते दरे गावात मुक्कामी, त्यांच्या शेतीत गेलं तरी प्रॉब्लेम, ते घरी आले तरी प्रॉब्लेम, ते दवाखान्यात गेले तरी प्रॉब्लेम, अजित दादा मुंबईत असले तरी प्रॉब्लेम, ते नॉर्थ इस्ट चेंबर असले तरी प्रॉब्लेम, ते दिल्लीत गेले तरी प्रॉब्लेम, घाई कशाला करता? जरा दमानं घ्या, आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आहे, सन्मानाचा खाते वाटप महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे. पण हे दमानं घेता घेता चित्र काही परवाच्या संध्याकाळी वेगळंच असेल असं नाही ना? नाही, काही वेगळं नसते. तुमच्या विशालजी काय काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्यामुळे अजिबात चित्र वेगळं तुमच्या गोष्टीकडे कसले शोध लावतायत, कुठे कुठे फिरतायत, कुठच्या बाबतीत अहो माणूस आजारी असेल तर कमीत कमी थोडी एक नैतिकता संस्कृती एक पाहिजे की बाबा त्या माणसाबद्दल. एकनाथ शिंदेच्या आजारपणाबद्दल आम्ही बोलतच नाहीये, मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे, याच्याबद्दल आम्ही बोलतच नाहीये. मुद्दा मला सांगा डॉक्टर राजू वाघमारे, जनतेच्या मनात हा प्रश्न नसेल? मला सांगा ना, जनतेच्या मनात हा प्रश्न नसेल का की 10 दिवस होऊन गेले, पण 10 दिवस होऊन गेले, दिल्लीमध्ये बैठक होते मध्यरात्री, दिल्लीमध्ये बैठक होते मध्यरात्री, त्यानंतर तुमच्या बैठकाच पार पडत नाहीये, हा प्रश्न असू शकत नाही का जनतेच्या मनातला? जनतेच्या मनातला प्रश्न आम्ही विचारायचा नाही का? महाविकास किती वर्ष गव्हर्न करताय, ठीक तुमचं म्हणणं आहे मीडियाने निर्माण केलेली चर्चा. अतुल लोंढे, अतुल लोंढे, हे प्रश्न विरोधक विचारत नाहीयेत का? अहो कशी काय बैठक होईल जर भाजपचा गटनेता निवडायचा? मी तुम्हाला आता बैठक होईल, आता मी तुम्हाला जे शहाणे आहेत त्यांना मी सांगतो आता आर्टिकल 164 कॉन्स्टिट्यूशनचं काय म्हणतं. संविधानाचा आर्टिकलचा मुद्दा आपल्या लक्षात आला अतुल लोंढेजी, माझा मुद्दा असा आहे. काही त्यांना माहित नाही आहे, काही त्यांना माहित नाही, बरं ठीक आहे. अतुल लोंढेजी ऐका ना, ऐका ना तुम्ही, माझ्या मांडीवर त्यांना कसं दिसेल आर्टिकल 164?
मला हे म्हणायचं आहे, मला हे म्हणायचं आहे की हे असंवैधानिक सरकार 2.5 वर्ष आपण चर्चा मुद्द्यावरती आणूयात ना अतुलजी, शेतकऱ्यांसाठी 2.5 वर्षापर्यंत हे सरकार असंवैधानिक होतं, त्याच्यामध्ये अतुलजी त्याच्यामध्ये जाऊन बसल्यावर ते संवैधानिक झालं, संविधानातून उडी मारून मनसमितीच्या मांडीवर बसल्याबरोबर ते संविधानिक सरकार झालं अमोलसाठी पहिले 6 वर्ष. अतुल लोंढेजी, राजू वाघमारे म्हणतात की काही प्रश्न माध्यमांच्याच माध्यमातून पुढे येताना दिसतात, मीडियाच्या माध्यमातून पुढे येताना दिसतात, ज्याविषयी चर्चा होते, पण विरोधक देखील हा प्रश्न विचारत नाहीयेत का की अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही? अतुलजी, मला आमचे प्रश्न सरळ आहे. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने संविधानाची तोडफोड होतो आहे, संविधान पायदळी तुडलं जात आहे, ते प्रश्न आम्ही उपस्थित केले. ज्यांना यांनी मँडेट चोरलेलं आहे, आजही इलेक्शन कमिशन दिल्लीमध्ये आमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकले नाही. सुप्रीम कोर्टात त्यांची आमची भेट होईल, जनतेच्या कोर्टात पण होईल. मार्केटवाडीच्या जनतेवर आर्टिकल 19 जे संविधानात दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, हे संविधान लोकांनी स्वतःला अर्पित केलेलं आहे. त्यांचे अधिकार पायदळी तुडवताना संविधानवादी माझा अमोल जो होता 6 वर्षापूर्वी 6 वर्षानंतर तो मनुस्मृतीवादी झाला, तो आज त्याला नाकारतो आहे. हे या देशाचं दैव आहे. माझ्याकडे शेवटचे काही मिनिटं उरलेले मी थोडा थोडा वेळ देतोय प्रत्येकाला. अमोल बिटकरी, अमोल कव्हर दाखवू नको. अमोल बिटकरी, 48 तास उरलेले आहेत आता शपथविधी करता, आर्टिकल सगळं काही व्यवस्थित पार पडणार आहे का? अमोल मिटकरी, अगदी सर्व काही 5 तारखेला व्यवस्थित पार पडणार आहे. आजच्या चर्चेमध्ये कुठंतरी मला असं वाटते अतुल लोंढे साहेबांना काहीतरी वेगळं नैराश्य आहे, त्याचा राग ते आमच्यावर करतायत. मात्र 164 आर्टिकल आम्ही वाचतोय, आम्ही संविधानाचे पायकात. तुम्ही एवढे काही चिंता करू नका, संविधानाची तुम्ही चिंता करू नका. आम्ही तेवढे 5 तारखेला शपथविधी ठरल्याप्रमाणे विनोदवाद सगळे पक्ष व्यवस्थित सोबत असतील, घटक पक्ष सोबत व्यवस्थित असतील, समाधानाने सगळं काही नांदवण्याच्या दृष्टीनं संसाराची सुरुवात होईल. सगळं काही विषयाची अतिशय व्यवस्थित राहणार आहे, सगळं व्यवस्थित असणार आहे. आणि मी अतुलजीनं सांगतो, कायदे तज्ञ आपल्या ज्या स्वतःला एकदम कायदे तज्ञ अतुल सांगताय, त्यांनाही मी निमंत्रण देतो. तुम्ही या शपथविधीला तुम्ही थांबा आणि तुम्हालाही आमंत्रण देतो. तुम्ही बघा, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या नजरेसमोर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काही काम नाही, चिंता करायचं काम नाही. सगळी 5 वर्षे अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी चालणार आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका. डॉक्टर राजू वाघमारे, काळजी तुम्ही करूच नका. मी तर सगळं सांगतोय, या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान अडचणीत असताना काँग्रेस सोबत. अतुल लोंढेजी, आपला मुद्दा लक्षात आला, ऐका ना, ऐका ना. डॉक्टर राजू वाघमारे यांना आता संधी देऊयात या सगळ्याच्या मध्ये. जाता जाता काही सेकंद, सगळं काही व्यवस्थित पार पडणार आहे डॉक्टर राजू वाघमारे? अगदी उत्कृष्ट रित्या सगळं व्यवस्थित पार पडणार. महायुतीचं अभेद्य सरकार या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राला अजून उंचावर नेण्यासाठी एकत्रपणे कामाला लागणार. 5 तारखेला शपथविधी होणार आणि सरकार प्रगतीच्या वाटेवर दौडदौड सुरू करणार. बरोबर, काहीही प्रॉब्लेम नाही. बरोबर, अमोल मिटकरीची चर्चा केली आपण या सगळ्या विषयाला घेऊन. हा, अतुल लोंढे, शेवटचे काही सेकंद. असं आहे की देश खूप जोरात प्रगती करतो आहे. या याच्यामध्ये 5.4 टक्क्यावर देशाचा GDP खाली घसरलेला आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी डबल डिजिटमध्ये गेलेली आहे. निर्यात खाली आलेला आहे. लोकांची सेव्हिंग जी आहे ते गोल्ड विकून, गोल्ड लोन 50%पेक्षा जास्तीने वाढलेलं आहे. लोकांना स्वतःचं सोनं विकून कर्ज घ्यावं लागत आहे. हे सगळे आकडे जे आहे हे तुमचे सरकारचे आहे. आणि अर्थव्यवस्था कशी बुडली, 85 रुपयावर डॉलर गेलेला आहे. पार म्हणजे अर्थव्यवस्थेसहित पंतप्रधान देशाच्या जे आहे ते ICU मध्ये गेले. अतुलजी लक्षात आलं, पाहा तू घरघर लागलेली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि कोणत्या उंचीवर घेऊन चाललाय तुम्ही. 5 तारखेला संध्याकाळी नेमकं काय घडतंय, शपथविधी सोहळ्यामध्ये कोण कोण असेल, मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल, उपमुख्यमंत्री म्हणून 2 चेहरे पुढे कोण असतील, किंवा काय नेमकं घडतंय याबद्दल आपल्याला लवकर कळेलच. पण एक सक्षम विरोधक म्हणून आता या सगळ्या सत्तापटावरती आपल्याला वेगवेगळे जनतेचे मुद्दे लावून धरणं आवश्यक ठरणार आहे, हे तितकंच क्रमप्राप्त आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. खरं तर मुद्द्याला घेऊन मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीच असं चर्चेत होतं की चर्चा काही वेळेला भरकटते, पुन्हा मुद्द्यावर येते आणि वेगवेगळे मुद्दे देखील उपस्थित होतात. चला, एक प्रश्न जो आहे आपण तो जनतेला विचारलेला होता, त्याबद्दलचा नेमका जनतेचा पोल का आलेला आहे तो आपण विचारूयात. काय माझा नेमका प्रश्न होतो बघा, प्रश्न बडे मुद्द्यात आम्ही विचारलेला होता, तो म्हणजे की महायुतीत मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे का, ज्या विषयाला घेऊन मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. बघा, 87% जनता ही म्हणते की होय,
महायुतीत मंत्रीपदावरनं रस्सीखेच सुरू आहे हे सर्वसामान्य माणसाला देखील कळतंय. मंडळी, हे जनतेचं मत आहे, जनता जे बघते त्यावरनं चर्चा करते. म्हणून खरं तर ह्या सगळ्या चर्चेला आता या नेत्यांनी समाधानकारक उत्तर कुठल्या माध्यमातून द्यायचं, तर बहुमत जर तुमच्या पदरी आम्ही दिलं आहे, तुमच्या पदरात दिलेलं आहे, तर लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली करा. चला, यानंतर इथं वेळ झाले का ब्रेकची, ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.